शिर्डीला जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून शिर्डीतील प्रतिथयश व्यापारी डॉक्टर वकील शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत हाती झाडू घेतला आणि शहराच्या विविध भागात स्वच्छता करत झाडे लावण्याची मुहूर्तमेढ 10 वर्षांपूर्वी केली आणि आज शहराच्या विविध भागांमध्ये मोठमोठी सावली देणारी डौलदार झाडं आणि स्वच्छ सुंदर शिर्डीच्या वैभवात ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या कार्याचा सिंहाचा वाटा आहे। आज या फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा शिर्डीतील बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवत बसस्थानकाची दिवाळी साजरी करत संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते तर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे कॅप्टन अजित पारख, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, सचिन तांबे, मनीलाल पटेल, जितेंद्र शेळके, तुकाराम गोंदकर, रघुनाथ गोंदकर, ताराचंद कोते, अॅडव्होकेट अनिल शेजवळ यांच्यासह ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिर्डी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि शिर्डी बसस्थानक आगाराचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बसस्थानक परिसराची स्वच्छता करत अतिशय बिकट झालेल्या बसस्थानक परिसरात स्वच्छतेचे सुंदर स्वरूप दिले तर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचा संघर्ष, प्रवास आणि त्यांचं कार्य पाहून भारावून गेलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या यापुढील अभियानामध्ये मला सुद्धा सामील करून घ्यावा अशी विनंती केल्यानं उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने दशकपूर्ती सोहळ्याचं या ठिकाणी आज आयोजन केलेलं होतं। 10 वर्षापूर्वी 10 युवकांनी ही शिर्डी जी आहे स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठीचा जो उपक्रम सुरू केला तो उपक्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर त्यांनी बाळ सजगलेला आहे आणि चांगलं काम जे आहे त्या या उपक्रमाच्या माध्यमातून मच्छर झालेलं आहे। म्हणजे वृक्षरोपणाचा कार्यक्रम असेल, परत बागेचा कार्यक्रम असेल, शिर्डी परिक्रमा असेल, तर एक चांगलं काम जे आहे ते आहे असेल ते ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनच्या माध्यमातून। या फाउंडेशनमध्ये 10 वर्षाच्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठित लोक आहे। यामध्ये स्वतःच्या घरची कामं सर्वच करतात परंतु स्वतःच्या घराचं सांभाळता सांभाळता जे आहे ज्या समाजामधून आपण आलो त्या समाजासाठी आपलं काही देणं लागतं ही भावना मनामध्ये ठेवून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे सर्व ध्येयवेळे लोक जे आहेत ते चांगलं काम करत आहेत। तर या ग्रीन आणि ग्रीन फाउंडेशनचे जे कार्य जे आहे त्या कार्याचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्यासाठी जे आहे ते शुभेच्छा देतो। तर याप्रसंगी उपस्थितांनीही आपली मनोगत व्यक्त केली आहे। हा दुर्गशंकर योग म्हणजेच 15 ऑक्टोबर ज्या दिवशी श्री साईबाबांनी महादेव निर्वाणचा दिवस आहे तसेच ग्रीन अँड शिर्डीचा हा दशकपूर्ती सोहळा त्यानिमित्ताने शिर्डी ग्रामस्थ तसेच श्री ग्रीन अँड शिर्डी यांच्या वतीने आज आम्ही शिर्डी बस स्थानक हे स्वच्छ करण्याचा संकल्प केला। त्यानिमित्ताने आज इथे दिवाळी साजरी असं म्हणता येईल आणि असं संपूर्ण शिर्डीकर असं सगळे म्हणतात चला शिर्डीला सगळ्या जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर बनवूया हीच संकल्पना घेऊन आम्ही आज पुढे जात आहोत आणि हेच कार्य आमचं पूर्ण आयुष्यभर चालू राहणार आहे। तसेच सर्वांना या महादेवच्या शुभेच्छा देतो, दसऱ्याच्या शुभेच्छा आणि येणारी दिवाळीसुद्धा अशीच स्वच्छतेची जावो ही साई प्रार्थना करतो। ओम साईराम। आज शिर्डी येथे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि विजन हाऊसकीपिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी बस स्टँडची आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा 10 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्याची दशकपूर्तीचा कार्यक्रम शिर्डीत आयोजित केला होता। दशकपूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वच्छता करण्याचं ठरवलं आणि ही संकल्पना पुढं आली की आपण जसं घराची दिवाळी काढतो त्याप्रमाणे आपण बस स्टँडची दिवाळी काढू आणि तुम्ही जसं मागं बघत आहात त्याप्रमाणे बस स्टँडची स्वच्छता आमचे सर्व व्हॉलंटियर्स आणि विजन हाऊसकीपिंग सर्व्हिसेस यांचे जे कर्मचारी आहेत ते करत आहात। एक सोशल वर्क म्हणून विजन हाऊसकीपिंग करते आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी मागील 10 वर्षापासून स्वच्छतेचं काम करत आहे। स्वच्छतेबरोबर पर्यावरणपूरक काम आम्ही करतो। 11,000 वृक्ष शिर्डीत लावलेले आहेत। सर्व वृक्ष जिवंत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपण वृक्ष लावून सोडून देतो परंतु सर्व वृक्ष जिवंत आहेत आणि अतिशय अभिमानाने सांगायला वाटतं की आपण जी म्हणतो की वृक्ष नसल्यावर पक्षी नसतात तर पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा शिर्डीत वाढलेला आहे। अजून 2-3 उपक्रम शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी राबवते त्यापैकी पर्यावरणपूरक गणपती आहे, परसबाग किंवा किचन गार्डन आपण म्हणतो। बेसिकली हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या आम्ही प्रमोट करतो आणि फ्युचरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलार एनर्जी या गोष्टीवरसुद्धा काम करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे।
तरी माझं सर्व शिर्डीकरांना आवाहन आहे की आम्हाला या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य करावं आणि शिर्डीला स्वच्छ ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी. 10 वर्ष पूर्ण झाले, खूप आनंद आहे, मी शब्दात वर्णन करू शकत नाही. सुरुवात एकाच छोट्याशा रोपट्यासारखं एक सुरुवात झाली आणि आज याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. शिर्डी आमच्या स्वच्छतेमुळं आणि शिर्डीकरांच्या सहकार्यामुळं शिर्डी नगरपालिकेला 15-15 कोटीची 2 बक्षिसं मिळाली. याच्यात तर सगळं आहे आणि जे आमचं विजन आहे, चला शिर्डीला जगातील सगळ्यात सुंदर शहर बनवू, त्याकडे असं वाटतं की वाटचाल चालू आहे. आज मालेगावहून मी शिर्डीमध्ये आलेलो आहे. आज हा उपक्रम बघून मलाही खूप आनंद वाटतो आहे की ग्रीन अँड क्लीन सिटी म्हणून हा उपक्रम फाउंडेशन आहे बाबा, तर चालू आहे बाबा. असं मला प्रेरणा वाटते की आमच्या मालेगावात बी असा काही उपक्रम झाला पाहिजे रे, है ना. आणि ही खूप शिकण्याची गोष्ट आहे की प्रत्येक बसस्थानक असो किंवा घरातली किंवा सगळ्यांनी स्वच्छता ठेवायची ही विनंती आहे सगळ्यांसाठी, है ना. साईराम इस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.